ऑल वेलकम बैक माय सेल्फ आदित्य नॉन आदित्य COEP। तो आज के वीडियो में तुमचा एक कन्फ्यूजन क्लियर करना है। जैसे तुम्हें टाइटल पर बघितलं असेल कि तुम्हारा लाइक एक टॉप कॉलेज की लोअर ब्रांच चूज करायला पाहिजे कि लोअर कॉलेज से CSIT चूज करायला पाहिजे, ठीक है, दोन तीन कंडिशन तुम्हारा कन्सिडर करा लगना है। तो अपन बेसिकली विचार केला ना, तो बाकी कॉलेज लाइक तुम्हें एकदम लोअर जाऊन कंप्यूटर साइंस IT चूज करता असणार आहे, ठीक है, तो तो खूप जास्त चुकीचा पर्याय, ठीक है। कारण की एक गोष्ट तुम्ही लाइक एक लॉजिकल गोष्ट सांगतो तुम्हाला, ठीक है। आता प्रत्येक जण एकच गोष्ट करतो, मला CS पाहिजे, मला IT पाहिजे, आणि काबर पाहिजे, कारण जनरली CSIT ची प्लेसमेंट खूप जास्त आहे। आणि याचा अर्थ असा नाही की प्रत्येक CSIT वाला इंजिनियर सक्सेसफुल होतो, त्यामुळे ना किती पण लाइक लोअर कॉलेज चूज केला ना, त्या कॉलेजच्या कंप्युटर सायन्स आणि IT चा कटा विथका जातो। कारण की मला जवळपास दररोजचे 50 ते 100 कॉल येत असन, ठीक आहे, आणि प्रत्येकाला मी प्रेफरन्स नक्की विचारतो की तुम्हाला लाईक तुम्हाला ब्रांच कोणत्या प्रेफरन्समध्ये पाहिजे। प्रत्येकाचं एकच आहे, मॅटर नाही करत त्यांचे 70% आले, 80% आले, 90% आले, 95% आले, प्रत्येकाला कंप्युटर सायन्स पाहिजे, ठीक आहे, कारण प्रत्येकाला प्लेसमेंट पाहिजे चांगलं। पण याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला प्लेसमेंट भेटतं कंप्युटर सायन्समध्ये नाही। बाकी हा पण दुसरा एक ऑप्शन चांगला आहे की तुम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये लोअर ब्रांच यूज करू शकता, ठीक आहे। कारण की असं काहीच नाही की फक्त CSवाल्यालाच IT कंपनीमध्ये जॉब भेटते, ठीक आहे। कारण की कसं असतं माहिती का, मेनली ज्या मेजरली कंपनी कॉलेज विजिट करताना लाइक प्लेसमेंट वगैरेसाठी, त्या कधी असं म्हणत नाही की फक्त CSवाल्यांनाच अलाव करा। मेजरली ज्या कंपनी असताना त्या काय म्हणते, CGPA काय डायरेक्ट होता, ठीक आहे, की ह्या CGPAच्यावरती जेवढे मुलं असाल त्या मुलांना प्लेसमेंटसाठी अलाव करा। आणि त्याच्यामध्ये फॅक्टर कोणता मॅटर करतो, तुमचा कोडिंग स्किल्सचा, ठीक आहे। जर तुमच्या कोडिंग स्किल्स एका CSवाल्या विद्यार्थ्यापेक्षा चांगल्या असेल, तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही मॅटर नाही करणार तुम्ही कुठल्या ब्रांचचे, ठीक आहे, इधर तुम्ही मेकॅनिकलचे असो, सिव्हिलचे असो, इलेक्ट्रिकलचे असो, ठीक आहे, तुम्हाला कंपनी हायर करणार। कारण की तुमची कंपनीला नेमकं काय पाहिजे असतं, कंपनीला पाहिजे असतं स्किल्ड वर्कर्स। आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये कंपनीला पण खूप जास्त फ्लेक्झिबल राहण्याची आवश्यकता आहे, ठीक आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये कुठं ना कुठं व्हर्सटायलिटी राहिली पाहिजे। त्यामुळे असं मुळातच नाही की फक्त CSIT वाला चांगली प्लेसमेंट भेटते, इव्हन तुम्ही बाकी ब्रांच घेऊन पण कंप्युटर सायन्स किंवा IT प्लेसमेंट घेऊ शकता। हेच नाही तर भरपूर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, हे असे भरपूर लोक, या लोकांनी हे लोक लाईक Tier 3 कॉलेजमध्ये होते, ठीक आहे, किंवा या लोकांची non-IT ब्रांच होती, हे करूनसुद्धा हे लोक त्यांच्या ड्रीम पॅकेजवरच आहे, ड्रीम कंपनीमध्ये त्याच काम करत आहे, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला CSIT नाही भेटलं तर सगळं संपलं असं बिलकुल नाही आहे। CS आणि IT तुम्ही एकदमच लोअर कॉलेजकडे नका जाऊ, असे कॉलेज ज्या कॉलेजचं कोणी नाव पण ऐकलेलं नाही आहे। तुम्ही अशा कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स समजा CS केलं जरी तुम्ही 4 वर्षानंतर तुम्हाला कंपनी आला पाहिजे ना कॉलेजमध्ये, तुमच्याकडे खूप स्किल्स आहे, तुम्ही खूप काही शिकला त्या कॉलेजमध्ये जाऊन, आणि 4 वर्षानंतर तुम्हाला कंपनीच नाही आली, तर फायदाच करायला। चांगल्या कॉलेजमध्ये लोअर ब्रांच जरी भेटत असेल तुम्हाला कोअरमध्ये, तरी तुम्ही नक्कीच घेऊ शकता, ठीक आहे। आणि गोष्ट हीच की तुम्ही कोडिंग स्किल्स तुमच्या सोबत इम्प्रूव्ह करत राहा, तुम्हाला खरंच CSIT प्लेसमेंट पाहिजे असेल तर। कारण की असं मुळातच नाही की नाही की बघा, आजकाल ना YouTube सगळं भेटतं, अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्हाला YouTube भेटणार नाही, ठीक आहे, आणि फ्रीमध्ये भेटतं। त्यामुळे तुम्ही कोडिंग वगैरे शिकायचे असेल तर YouTube पण फ्रीमध्ये शिकू शकता, असं काही नाही की तुम्हाला फक्त कंप्युटर सायन्समध्येच गेलं तुम्हाला कोडिंग करायला लागणार आहे। आणि आजकाल तर प्रत्येक ब्रांचमध्ये कोडिंग कंपल्सरी आहे, तुम्ही मॅटर नाही करत तुम्ही मेकॅनिकलचे आहात का सिव्हिलचे आहात का तुम्ही इलेक्ट्रिकलचे आहात, प्रत्येकाला कोडिंग करणंच आहे, कारण प्रत्येकाच्या ब्रांचचा तो एक पार्टच आहे, ठीक आहे। इव्हन मी पण एक non-IT स्टुडंट आहे, तरीसुद्धा माझ्या सिलेबसमध्ये एक पायथन लँग्वेज आहे, कळतं का, त्यामुळे कोडिंग प्रत्येकाला करणं आहे। त्यामुळे फक्त कम्प्युटर सायन्सच घेतलं तेव्हाच तुमचं फ्युचर चांगलं आहे असं काही नाही आहे। असे पण भरपूर कॉलेजेस आहे की जिथं म्हणजे CSIT मेकॅनिकलचा मुलगा जास्त प्लेसमेंट घेत आहे, ठीक आहे। तुम्ही जर असे खालच्या लाईक लोअर कॉलेजेसमध्ये पण प्लेसमेंट डेटा वगैरे चेक केला ना, तिथे मी तर असं बघितलं एक दोन कॉलेजमध्ये की मेकॅनिकलचं हायस्ट प्लेसमेंट CS जास्त आहे, ते पण एका IT कंपनीमध्ये आहे, कळत आहे का। त्यामुळं प्रत्येक गोष्ट एकदम केअरफुली चूज करा। आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही पण काउन्सिलिंग सिरीज तुमची लॉन्च केली आहे, ठीक आहे। जर अजून कोणाची काउन्सिलिंग वगैरे तुम्ही घेतली नसणार आहे आणि स्टील तुम्ही कॉलेज कोणतं घ्यायचं, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, की अप्रोचची प्रोसेस कशी असते, तुम्हाला कन्फ्यूज होत असणार आहे, ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही आमची काउन्सिलिंग सिरीज घेऊ शकता। खूप जास्त निग्लिजिबल प्राइस ठेवलेली आहे, 500 रुपीजमध्ये तुम्ही आमची काउन्सिलिंग सिरीज घेऊ शकता, ठीक आहे। सिरीज लवकरच फुल होणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरच काउन्सिलिंग सिरीज घ्या। आणि सोबत आम्ही काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुमच्या ब्रांचनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार ठीक आहे, या प्रत्येक सिनारी आम्ही कन्सिडर करून तुमचे ऑप्शन फॉर्म वगैरे बनवणार आहे, ठीक आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याला फक्त CS इंटरेस्ट असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला फक्त मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट असणार आहे, त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला ऑप्शन फॉर्म वगैरे प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड करणार आहे। अजून सोबतच तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंग सेशन आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, असं नाही की तुम्हाला एकदम कॉमनमध्ये तुमचे डाऊट वगैरे घेणार आम्ही, ठीक आहे। जे पण डाऊट वगैरे असेल आम्ही तुम्हाला आमचा नंबर प्रोव्हाइड करणार आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत डिरेक्टली कॉलवर कॉल करून तुम्ही आमचा डाऊट वगैरे विचारू शकता।
आणि आम्ही तुमच्या प्रत्येक डाऊटचं सोल्युशन करण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत, ठीक आहे. त्यामुळे नक्की काउन्सलिंग सिरीज घ्या. तुम्हाला काउन्सलिंग सिरीजची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यामुळे तुम्ही चेकआउट करणं बिलकुल विसरू नका. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. इफ येस देन गो अँड जस्ट हिट द लाईक बटन. नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.